MMRDA आणि मुंबई महापालिका यांच्यामध्ये 3,000 कोटी रुपयांच्या थकबाकीवरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं आहे की मेट्रोच्या उभारणीसाठी MMRDAला येणाऱ्या खर्चातील काही वाटा हा मुंबई महापालिका आणि सरकारच्या अखत्यारीतील महामंडळांनी उचलावा असा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार मुंबई महापालिका MMRDAला 5,000 कोटी रुपयांचा देणं होती. त्यापैकी 2,000 कोटी रुपये मुंबई महापालिकेनं दिले पण आता उर्वरित 3,000 कोटी देण्यावरून दोन्ही संस्थांमध्ये मतभेद पाहायला मिळतात. पाहूयात याच संदर्भातला ABP माझाचा हा खास रिपोर्ट. MMRDA आणि महानगरपालिकेमध्ये पैशांवरून जुंपली. MMRDAला महानगरपालिकेकडून 7,000 कोटींची थकबाकी. पालिकेकडे पैसेच नसल्याचा पालिकेचा सूर. MMRDA आणि मुंबई मनपामध्ये समन्वयाचा अभाव. मुंबई आणि महानगरपालिकेच्या परिसरामधल्या मेट्रोच्या खर्चावरून आता MMRDA आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. मेट्रो 13 प्रकल्पासाठी MMRDAला मुंबई महानगरपालिका 5,000 कोटी रुपये देणार होती असंही ठरल्याचा दावा होतोय. त्यापैकी 2,000 कोटी रुपये पालिकेनं दिले, मात्र उर्वरित 3,000 कोटी रुपये देण्यासाठी महानगरपालिका असमर्थता दर्शवताना दिसतेय. त्यामुळे दोन्ही प्राधिकरणांमध्ये दुमत दिसतंय आणि दुसरीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत प्रशासन आणि सरकारवरती टीका केली आहे. आम्हाला माहीत जे मिळालेलं आहे महानगरपालिकामध्ये असं आहे की जे 5,000 कोटी त्यांनी जे मागितले होते त्यामध्ये 2,000 कोटी त्यांनी देऊन टाकले. तत्कालीन आयुक्ताने या निर्णय घेतलेला आहे. असं आहे की 3,000 कोटीचे जे त्याची मागणी MMRDAची महानगरपालिकाचे जे FDs आहे महानगरपालिकामध्ये जे उत्पन्न आहे त्याचे पैसे जे ठेवी ठेवलेलं आहे त्यामध्ये त्याचे 3,000 कोटी मोडण्यासाठी राज्य सरकारतून दबाव तंत्र वापरला जातात असा मला माहिती जी आहे महानगरपालिकाकडून सूत्राकडून मला मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचं स्पष्टीकरण, उर्वरित 3,000 कोटींपैकी पालिका सध्या 500 ते 600 कोटी रुपये देणार. दिल्या जाणाऱ्या पैशांविषयी MMRDAला कळवलेलं आहे. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने मुंबई महानगरपालिका MMRDAला देणार आहे. पालिकेनं आधी 2,000 कोटी रुपये दिले, मात्र आताच्या क्लिष्टतेमुळे पैसे देणं अवघड होत आहे. तर दुसरीकडे MMRDA प्रशासन मात्र एक वेगळाच दावा करताना दिसतंय. MMRDAचं म्हणणं काय? MMRDA मेट्रो आणि इतर प्रकल्पांसाठी पालिकेकडून काही पैसे वसूल करते. महानगरपालिकेनं लावलेल्या ॲडिशनल डेव्हलपमेंट चार्जमधून हे पैसे दिले जातात. 1% ॲडिशनल डेव्हलपमेंट चार्ज आकारला जातो. राज्य सरकारच्या आदेशानुसार हे पैसे MMRDAचे आहेत. ॲडिशनल डेव्हलपमेंट चार्ज गोळा करण्याचं काम मात्र पालिकेचं आहे, म्हणजेच MMRDAचे पैसे मुंबई महानगरपालिकेकडे थकीत आहेत. शिल्लक 3,000 कोटी रुपये कधी देणार याबद्दल स्पष्टता नाही आहे. स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये MMRDAला येणं बाकी आहे. एकूण 7,000 कोटी रुपये पालिकेकडून MMRDAला येणं बाकी असल्याचा MMRDAचा दावा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.